सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। आज महाराष्ट्र के नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज साहेब ठाकरे के जन्मदिन के अवसर पर शहर के कई जगहों पर विविध कार्यक्रम किए गए, जैसा कि यहां के कैंप क्रमांक 4 में प्रदीप गोडसे द्वारा गरीब लोगों को धान्य आदि वितरित किया गया, तो वहीं पर बंडू देशमुख द्वारा थैलेसीमिया के बच्चों के लिए रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें लोगों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। आज ज्यांनी आम्हाला ओळख दिली आहे त्यांच्यामुळे आज आम्ही ह्या पदावर कार्यरत आहोत, ते आमचे भाग्यविधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आम्ही शासनाने जो आदेश शासनाने जे आवाहन केलं होतं की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहेत आणि त्यांचे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य देणार आहेत, तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे फॉर्म भरून घेतले होते आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी ते मोफत धान्य वितरण या ठिकाणी ज्यांचे राशन कार्ड नाही त्यांना केले जात आहेत। त्याचप्रमाणे शासनामार्फत जे अल्पदरामध्ये 2 आणि 3 रुपये प्रति किलो धान्य रेशन दुकानातून दिले जाते, त्या ठिकाणी आम्ही जनतेला आवाहन केलं की आजच्या दिवशी 2 आणि 3 रुपये जे प्रति किलो धान्य आहे त्याचे कोणतेही पैसे अदा करायचे नाही, ते पैसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने इथे भरणार राशन दुकानाला आणि त्यांनी त्यांचे धान्य मोफत घेऊन जावे, असं या ठिकाणी आजच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता। या आजच्या जर 2 आणि 3 रुपये प्रति किलोने जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 5 राशन दुकान आहेत, त्या 5 राशन दुकानामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर एक साधारण 300 ते 350 लोक आतापर्यंत झाले आहेत आणि जे बिना रेशन कार्ड आहेत त्यांचे पण एक साधारण 70 ते 80 लोक आतापर्यंत झालेले आहेत। आज उल्हासनगर शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। मध्यवर्ती रुग्णालयामध्ये जे थायलेसिमियाचे पेशंट्स आहेत त्यांना वेळोवेळी रक्ताची गरज पडते आणि म्हणून आम्ही आज या रक्ताचं दान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि हे रक्तदान शिबिर आम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी राबवू जेणेकरून त्या मुलांना आमच्याकडनं मदत होईल। आत्तापर्यंत 20 ते 25 झालेले आहेत, 100 सव्वाशेचा टार्गेट आहे, आत्ता सुरुवात झाली 1 तासापूर्वी, तर हळूहळू संध्याकाळपर्यंत जेवढे जास्त होतील तेवढे आम्ही करू।